राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती। त्यानंतर राज्यासह त्यांची सासरवाडी असलेल्या धाराशिव तालुक्यातील तीर येथे कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं बॅनर लावलं। संत गोरोबा काकांना अभिषेक करून साकडे देखील घातले। माध्यमातील बातम्यानंतर स्वतः अजितदादांनी बहुमताचा आकडा असल्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही असं म्हणत सासूरवाडीचं प्रेम लईच उतू चाललंय असं पत्रकार परिषदेत सांगत बॅनर काढण्याचे आदेश दिले। त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतर लागलीच कार्यकर्त्यांनी बॅनर काढलंय। काही दिवसांपूर्वी आदरणीय माझे नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी सकाळ समूहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही आमचं प्रेम बॅनरच्या माध्यमातून गोरोबाकाकाला साकडं घालून की सासरवाडीचे जावई लवकरात लवकर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे म्हणून आम्ही गोरोबाकाकाला साकडं घातलं होतं आणि आमचं बॅनर लावून आम्ही प्रेम व्यक्त केलं होतं। तर आदरणीय अजितदादाच्या आदेशानंतर त्यांनी जे काही काल प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं त्यानंतर आम्ही या ठिकाणचे पूर्णपणे बॅनर हटवलेले आहेत आणि अजितदादा सांगतील तो त्या आदेशाचं आम्ही पालन केलेलं आहे। अजितदादा मुख्यमंत्री होणं हे प्रत्येक जनतेला वाटतं, प्रत्येक सामान्य लोकाला वाटतं, कारण त्यांची प्रशासनावर असलेली पकड आणि लोकात असलेली त्यांची दमदार कामगिरी, त्यामुळे निश्चित अजितदादा मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। सासरवाडीचं प्रेम लईच उतू चाललं असं म्हणले दादा, काय नाही ठीक आहे, नेते काय बोलतील त्यावर आम्हाला नाही, पण कार्यकर्ते म्हणून आमचं निश्चित त्यांच्यावर प्रेम आहे।